हमने अभी एक नया फैशन स्टोर खोला है, माय नाइन फैशन स्टोर, शहर के बीचों बीच सभी नए कलेक्शन के साथ लेडीज बैग्स, एस्पेनो, लोकस, एनिग्मा, ट्रॉली बैग्स, पोलो क्लब यूएसए, वेंटेक्स जर्मनी, फुटवेयर ओन मैन्युफैक्चर, न्यू अराइवल लेटेस्ट कलेक्शन, लेडीज शूज, हैंडबैग्स, सैंडल, मेन शूज एंड स्लीपर, 100% क्लाइंट सेटिस्फेक्शन। तो आज ही आइए माय नाइन फैशन स्टोर। एका बाजूला पेट्रोल डीजल वाढत आहे, माता भगिनींचा गॅस सिलेंडर देखील 700 वर झालेला आहे। ही महागाई केंद्र शासनाने कमी केली पाहिजे। भाजपच्या कार्यालयावर सायकल मोर्चा काढतो। बहुत हो गई महंगाई की मार भंडारे 2014 मध्ये मोदी साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे। इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। बढ़ते पेट्रोल के दामों पर एनसीपी पार्टी ने आज साइकिल पर रैली निकालकर विरोध प्रदर्शन किया है। ये साइकिल रैली मुंबई भाजपा कार्यालय तक जाने वाली थी, मगर पुलिस ने एनसीपी के पदाधिकारियों, कार्यकर्ताओं सहित लगभग 25 लोगों को हिरासत में ले लिया है। पिछले कई दिनों से पेट्रोल की कीमतों में लगातार बढ़ोतरी हो रही थी। लगभग 91 रुपये प्रति लीटर पेट्रोल पहुंच गया है। इसके विरोध में एनसीपी के राज्य युवा अध्यक्ष महबूब शेख, आनंद परांजपे, शानू पठान और एनसीपी युवती ठाणे शहर अध्यक्ष पल्लवी शिवा जगताप और तमाम एनसीपी के कार्यकर्ताओं ने मोदी विरोधी नारे लगाते हुए साइकिल से मुंबई भाजपा के कार्यालय की तरफ रैली लेकर जा रहे थे। तभी नितिन कंपनी के पास पुलिस ने रैली रोक ली और पदाधिकारियों सहित करीब 25 कार्यकर्ताओं को पुलिस ने हिरासत में ले लिया है। मगर ये भी बात सही है कि बढ़ती महंगाई से आम जनता से लेकर खास जनता तक सब पर ये भारी पड़ रहा है, मगर सरकार महंगाई रोकने में विफल होती नजर आ रही है। बढ़ते पेट्रोल के दामों को लेकर आज ठाणे में जिस तरह से एनसीपी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया, इस विरोध प्रदर्शन के दौरान क्या कुछ कहा है सुनिए। लॉकडाउन सुरू झाल्यानंतर देखील 11 वेळा आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत। आजचा पेट्रोलचा भाव हा 91 रुपये 14 पैसे आणि डिझेलचा भाव 81 रुपये 40 पैसे हा ठाण्यामध्ये आहे। आज माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश युवक अध्यक्ष महबूबजी शेख आणि ठाण्यातील आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाण्यातून भाजप कार्यालय इथे माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन द्यायला जात आहोत की आपण माननीय पंतप्रधानांना समजावावं की लॉकडाऊनमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती सामान्य जनतेची झालेली आहे। एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढत आहे, माता भगिनींचा गॅस सिलेंडर देखील 700 वर झालेला आहे आणि ही महागाई केंद्र शासनाने कमी केली पाहिजे। जे सरकार 2014 मध्ये महागाईच्या विरोधात घोषणा देऊन सत्तेवर आलो त्यांची जबाबदारी आहे की महागाई कमी केली पाहिजे। आज आम्ही भाजपच्या कार्यालयावर सायकल मोर्चा काढत आहोत। भविष्यामध्ये जर भाव कमी झाले नाही तर जसं प्रदेशाध्यक्ष महबूब शेख युवक प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं, भाजपच्या एकही केंद्रीय मंत्र्याला ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही, हा ठाण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार आहे। मोदी सरकारनं सर्वसामान्य माणसाचं जीना हे त्या ठिकाणी अवघड करून ठेवलंय। सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रकार हा मोदी सरकार करतंय। आज आमच्या परांजपे साहेबांची जे कालच्या पावत्या लावल्यात त्यामध्ये डिझेल 81 रुपये 90 पैसे आणि पेट्रोल हे 92 रुपये झालंय। बहुत हो गई महंगाई की मार भंडारे 2014 मध्ये मोदी साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रश्न विचारायचा आहे की मोदी साहेब 2013-14 मध्ये ज्यावेळेला पेट्रोल 70 रुपये होतं, डिझेल हे 54 रुपये होतं, त्यावेळेला तुम्हाला बहुत हो गई महंगाई की मार म्हणत होते। आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती ह्या कमी झाल्यात। 54 रुपये प्रति बॅलर हे क्रूड ऑइल झालंय। वास्तविक पाहता 2014 ची आजची जर क्रूड ऑइलची तुलना केली
तर डिझेल हे 25 रुपये लिटर आणि पेट्रोल हे 30 रुपये लिटर आणि नागरिकांना मिळायला पाहिजे. पण तुम्ही आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या असताना त्या ठिकाणी सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा टाकताय. कोरोनाने अगोदरच परेशान असलेले सर्वसामान्य नागरिक हे कोरोनाच्या महामारीमुळे परेशान आहेत आणि त्यात तुम्ही दिवसेंदिवस या पेट्रोल डिझेल दरवाढ करून त्या ठिकाणी त्यांचं कंबरदम मोडताय. या सरकारला जाग येत नाही म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आनंद परांजपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथनं सायकल रॅली ही भाजपा कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी आयोजन केलंय आणि भविष्यात जर भारतीय जनता पार्टीनं पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ कमी नाही केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस केंद्रीय कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.